तर ताई न आपली पूजा झाली, छान झालं, टायमिंग दाखवते 9 वाजल्या. तर 9 वाजलेले आहेत असो, पण छान वाटलं मला. आणि तुम्ही म्हणाल आणि किट्टो का दिसत नव्हती, तर ताई न किट्टो आपली कॅमेरामॅन आहे आणि किट्टो त्याच्यानंतर येऊन पाया पडणं म्हणा काय काय जे काय तिचं काय करायचंय ते किट्टो करत असते. असं नाही की बाबा किट्टो नाही दिसली म्हणजे हा किंवा काय म्हणते बाबा तुम्हाला सगळं दिसायचं काम मी करते. गजरा बसला का मला आता 9 दिवस गजरा आणून द्यायचं म्हणजे 9 दिवस 50 रुपये. तुमच्या नवरात्राची सुरुवात कशी झाली हे पण जरा असं सांगा. तर मुखदर्शन दादांचं झालेलं आहे. आता जस्ट मी कमेंट वाचत बसलेले होते, बाप रे बाप एवढ्या ताई भरभरून हसलेले आहेत. कालचा आमचा जो झाला जोक त्याला बरोबर मी नाही वाचले. हा आणि मोठ्याने बोलावं, तुमचा आवाज जात नाहीये. मी अजून वाचल्या नाही. काय सांगचाल तुमच्या बहिणींना नवरात्री बद्दल, काय बोलचाल? सर्व ताईंना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आई महालक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू, सर्वांना आनंदात ठेवू आणि सगळ्यांचे जे काही मनोकामना आहे, चांगल्या इच्छा मनोकामना आहे ते पूर्ण होऊ दे, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. कालचा जो जोक झाला, संध्याकाळ आल्यावर आपण हिशोब केला पैशाचा, अच्छा हा तो पैशाचा हिशोब बरोबर लागला का नाही? नाही मी काय बघितलेला नाही. इच्छू मी केला बरोबर लागला हा, तर बरोबर लागला. हे म्हणले 5 रुपयाचा मटकान बसला, हिला फटका, असं काही नव्हतं. ह्यांच्या हिशोबात घोळ झाली, ह्यांना हिशोब आला नाही. हिशोब तुम्हाला व्यवस्थित सांगितलं नव्हतं ना, तोंडी सांगत होते. तोंडी सांगत होते, खरं त्यात 500 रुपये घोळ येत होतं का नव्हतं? का त्याचा चेहरा जर गरीब असल तर नाही, मला गरीब करायला मागं पडू बघत नाही. काय त्या गरीबाची दिवाळी आणि माझं दिवाळ काय? मी काही जर कमी करायचं म्हणलं ओ ते गरीब आहे द्या त्यांना. अरे बापरे, शेवटी व्यवहार आहे, व्यवहार हा केलाच पाहिजे. खरं तिचं जे मन आहे ना ते खूप निर्मळ आहे, एखाद्याच्या प्रति खूप छान म्हणजे तिचा विचार आहे. एखाद्या गरीबाला जाऊ दे म्हणते हेच सगळ्यात आलं आणि त्या गरीबाचा थोडाफार का आपल्याला आशीर्वाद लागतो म्हणून आपल्याला सुखी जीवन जगता येतं. असो तिच्या आशीर्वादानं, त्यांच्या आशीर्वादानं, हिच्या चांगल्या कर्मानं आपल्याला सुखी ठेवलेला, हेच मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझा प्रॉब्लेम येतो ना ताई नो, मी कुणालाही पैसे कमी करत नाही. समोर जर एखादा व्यक्ती असा असेल जो मला वाटला की हा यांना चुकीचं करणं फार म्हणजे यांना कमी करणं फार हे आहे, तर मी ना एक्स्ट्रा पैसे त्या बापानं ना काय माझ्याकडं असं थैल्या भरूनच पैसा पाठवलेला आहे, त्यामुळं का नाही ही एक्स्ट्रा देत असते आणि मी वाटत असते. तर असो ही एक चेष्टेची गोष्ट आहे. असो तिच्या कसं आहे माहितीये का, काही तर असो तिच्याकडून जी काही गोष्ट होती ना ती माझ्यासाठी चांगलीच होती. काय थँक्यू, असंच चांगलं गोष्टी करत राहा. आज बाबूला साडी खूप छान दिसते, आपल्या गौराईला घेतलेली साडी आहे, ह्या गौराईला पण छान आलेली आहे. काय खूप छान दिसायलेली आहे आज, खरोखर लक्ष्मी दिसते माझी बायको. याच टायमाला तर मेसेज जा की येणेकरून माझा चेहरा जरा खुलेल, दिवसभर उन्हात त्या हिरमुसलेल्या चेहऱ्यावर जरा टवटवी आणायसाठी तर मेसेज जा. काय आणि नथ घातली तर काय मग दीर गार्डन गार्डन हो गया. दीर गार्डन गार्डन मग खाणार काय गार्डन मधलं गवत? सारी नेसणार नथ गाणार आवळून चांगली बसणार राम कोण करणार साडेने सुद्धा आम्हाला काम होत नाही खायचं काय. उतरल्या त्या दिवशी तुमची तुमची लेख घेऊन जावा त्या व्हिडिओ मध्ये. येड्यांचा बाजार आम्ही येडेच आहोत. अरे आम्ही येडे आहे म्हणून तर आम्ही असं आहे आणि इथं आहे म्हणून आमचा संसार सुद्धा येड्यासारखा फुलला आहे. तर येड्यांचा बाजार आहे नुसता म्हणून कमेंट येडे होणं जी लोक वेळ होऊन जे काय करतात ना ते सुखी राहतात. काय वेळ होऊन दगड मारत नाही आम्ही.
कागदा मारत नाही कागदात गोळा करत नाही बाजार हो वही की बाजार गोळा करतो म्हणजे बाजार बाजार केला झाला ना म्हणजे लोकांना बाजार दाखवल्यासारखा आहे ना मग काय आम्ही वेळे आहोत काय आणि आम्ही हसरे वेळ आहोत तुम्ही सल्ला काय देसाल येडवायचा सल्ला देसाल का आपल्यासारखं येडे म्हणजे काय नुसतं येडे असं तू येडे वेगळं आणि हे वेडे वेगळं काय आम्ही आमच्या संसारासाठी वेडे आहोत आम्ही आमच्या परिवारासाठी वेडे आहोत काय सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या काय आमच्या प्रगती होत असेल ना त्याच्यासाठी आम्ही वेडे आहोत येडे आणि या येड्यांच्या जत्रामध्ये ना सगळी खुश येडी आहेत आणि आमची जत्रा काही वेडीच आहे तर हा जो दिवस आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा आहे म्हणजे रविवारचा दिवस झाल्यानंतर जो सोमवार आला दुसरी माळ त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. रविवारी जरा खूप थकलेली होते ताईनो कारण सकाळची पूजा आपली रेग्युलर जी असते ती आणि संध्याकाळची आपली घटस्थापना त्यामुळे थोडंसं थकलेले त्यामुळे आपल्या घरी ज्या दोन पाहुण्या आलेल्या होत्या त्या पाहुण्यांची मी ओळख वगैरे सुरुवातीला नाही करून दिली आणि जेव्हा मग त्यांचं मानपान झालं चहा पाणी झाला आणि त्या जाताना मग विचार केला की चला थोडं कमी तुम्हाला शेअर करावं. तर आता त्या दोघी जे आलेल्या होत्या ना त्याच्यामध्ये एक सवासीन आणि एक म्हणजे कुमारिका आणि बघा कालच आपल्या घरी देवी बसलेली आहे आणि आज त्यांचं येणं म्हणजे माझ्यासाठी नवदुर्गा साक्षात आल्यागत होतं. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा की कुठलीही सवासीन जेव्हा पाहुणी म्हणून आपल्या घरी येते तेव्हा आपण बघा काही ना काहीतरी चहापाणी करून मानपान करतोच करतो बरोबर. तसंच आता या दिवसामध्ये आता हे 9 दिवस आहेत या दिवसामध्ये जर समजा आपल्या घरी कुठली सवासीन किंवा कुमारिका जर पाहुणी म्हणून आली किंवा अशी जरी आली तरी पण मी सांगेन की ओटी आपण भरायची. बाकी बघा तो पीस किती पैशाचा आहे बाकी देतो किती काय याला कधीही काहीही किंमत नसतं. मला वाटतं की वस्तूंची किंमत किती आहे किती भारी आहे किती हलका आहे त्याच्यापेक्षा समोरच्याला जो आपण देतो तो मान असतो तो मान जो असतो ना तो मान खूप मोठा असतो त्यामुळे तो कसा द्यायचा किती पैशाचा द्यायचा याच्यापेक्षा तो मान देण्याला महत्त्व आहे. आणि या 9 दिवसामध्ये जर आपल्या घरी एखादी जरी जाता जाता एक तासाभरापुरती जरी पाहुणी आली तरी जर आपण ओटी भरली ना खूप छान आहे. थोडंसं चहा पाणी जेवण नाश्ता जे काय आणि असा मानपान जर दिला तर ते आपल्याला खूप मोठं लाभल्यागत आहे. आणि मला इथं एक माझ्या नवीन ताईंसाठी सांगायचं आहे की ज्यांच्या घरी घटस्थापना नाही आहे घट बसवलेलं नाही आहेत नवरत्न पकडलेलं नाही आहे काही नाही आहे त्यांना एक सांगेन की येता शुक्रवार किंवा मंगळवार जो असतो ना अशा दिवशी ना तुमच्या जरूर कुलदेवीच्या समोर ओटी नक्की भरा. जसं मी अधिक महिन्यात केलेलं होतं ना तशा पद्धतीनं करायचं आहे. आता ह्या ह्याच्यात मी तर करणारच आहे त्याच्या आधीच माझ्या हातून हे घडलं हे फार मोठं समाधान आहे. पण आपल्या कुलदेवीची आपण ओटी मंदिरात जाऊन भरू शकतो किंवा मी तर म्हणेन मंदिरात जाऊन भरण्यापेक्षा तुम्ही घरात तिची ओटी भरा आणि तुमच्या जवळपासच्या अशा काही असतात ज्यांना आपण देऊ शकतो त्यांना बिंदास्त द्या. आता मंदिरात दिलेली काही देवीपर्यंत जात नाहीये त्याच्यापेक्षा आपण जर एखाद्या सुवासिनीला दिली तर तिला खूप आनंद होतो आणि आपल्यालाही तो आनंद भरपूर आहे. काय झालं पाहुण्या गेल्या त्याच्यानंतर सांगतो मी तुम्हाला 2 वाजता गेल्या तिथून माझं एडिटिंग सुरू झालं 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 4:30 अडीच तास गेला माझ्या त्या कामात. आता बघा 20 मिनिट फक्त गेलेला आपला व्हिडिओ बघत बसले. दादा आलेले आहेत तुमचे काय घेऊन आलेले आहेत दादा ज्यूस आणलेला आहे. आज पांढरा साडीचा ड्रेसचा दिवस होता माझा कुठला पांढरा कुठला काय दिवस करायचं वाटतं. उपवास आहे त्यामुळे तुमच्या दादानी येताना ना ज्यूस आणलेला आहे मोसंबी संत्री जो मिक्स असतो ना तो ज्यूस घेऊन आलेले होते. तर ताई नो चला टायमिंग दाखवते 6:30 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो डी मार्टला प्लस चाललो आपल्या घराचा मुहूर्त बघायला. आता जाऊया बऱ्याच ताईने मला विचारलं की ताई मुहूर्त सांग जरा जमलं तर स्वामीजींचं तुमचं पण बोलणं करून देईन आणि त्यांच्या तोंडून ऐका तुम्ही मुहूर्त कुठले कुठले आहेत काय आहेत. खूप कमेंट आलेले आहेत बऱ्याच ताईने गृह प्रवेश करायचा आहे. आता माझं आहे व्रत गोंधळ आहे चपलीचा पण तुमच्या दादाचं म्हणणं आहे की तू बिंदास्त. दादाचं म्हणणं आहे की बूट घाल चप्पल राहू दे कारण बघा माझ्या पायाला जसं मी तुम्हाला म्हणलेलं की गोळ्या औषधं घेऊन हे करून मलम लावून ते करून अलर्जी होती जसं मी म्हणलेलं आणि आता जर मी 9 दिवस तसं राहिलं मला असं वाटतं की शरीराला त्रास अशा नको त्या पद्धतीनं करण्यापेक्षा एक वेळ सेवेला बसा 21 अध्याय वाचा मंत्र जप तप जे काय आहे श्लोक सगळं करा तिथं थका दमा पण असं शरीराचा हाल करून घेऊन सेवा ही पूर्ण होत नाही असं माझं तरी म्हणणं आहे.
असा हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे जे मला पटत ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे बाकी तुमची वर्दी त्यामुळे चप्पल तेवढं मी घालणार आहे बाकी सगळे नियम गादी विधी सगळं पाळलेलं आहे काही नसलं तर चालतंय आम्हाला बस तर आता चाललेलंच होतं जाता जाता आरूला म्हटलं दिवा तेवढा लाव बाबा कारण मला यायला वेळ होणार होता मी स्वामींकडे जाऊन घराचा मुहूर्त काढून मग तिथून आम्ही डीमार्टला जाणार होतो त्यामुळे आमचं काही किती काही माहीत नव्हतं स्वामींकडे गेले मुहूर्त वगैरे काढलं सगळं हे केलं फक्त मी तुम्हाला शेअर करू नाही शकले कारण गर्दी खूप होती नंबर भरपूर होते त्यामुळं येता येता सांगते तुमच्या दादाला भूक भरपूर लागलेली कारण सकाळी फक्त चहा चपाती खाऊन बाहेर पडले होते सोमवार होता तरी पण सुट्टी घेतली नाही त्यांनी दुपारपर्यंत येतो म्हणले काम आहे ते संपून पण नाही जमलं त्यांना येताच आलं नाही फक्त एका चपातीवर सकाळपासून आता हे संध्याकाळचं 7:30-8 टायमिंग होतं एवढ्या वेळापर्यंत फक्त एका चपातीवर होते आता जाता जाताना तिथं टेंबलाई देवीची यात्रा पण आहे सगळं सुरू होतं माझा काही उपास होता त्यामुळे मी काय खाऊ शकले नव्हते तुमच्या दादा तिथं थोडंसं रगडा वगैरे असं जे काय असतं ना चुटरपुटर खाऊन मग जाऊया म्हणले डीमार्टला कारण मग खूप वेळ होणार होता आणि आरूला पण आम्ही तिथं बोलवून घेतलं म्हटलं तू ये जरा आणि तू पार्सल घेऊन जा तुम्ही दोघं पण खाचाल म्हणून मग आरूजवळ पार्सल दिलं दादाने तुमच्या थोडंसं खाल्लं पोटाला आधार केला आणि मग तिथून आलेला होता आम्ही आता राजारामपुरीत आलो तिथून जायचं होतं आम्हाला डीमार्टला जाता जाता म्हटलं पहिला फुलं घ्यावी जेव्हा आम्ही रिटर्न येऊ तेव्हा बंद झालेलं असणार त्यामुळे दुसऱ्या दिवशी जे काय लागणारी फुलं होती आता फुलंवाल्या मावशी देतात पण थोडीशी वेगवेगळी गजरे वगैरे आता मावशींकडे नसतात त्यामुळे ते सगळं घेतलं आणि तिथून आलेलो होतो डीमार्टला मला वाटलं डीमार्टला आता सणासुदीचे दिवस आहेत गर्दी असेल पण डीमार्टला यावेळेला गर्दी खूप कमी होती आणि एकदा तुम्ही डीमार्टला जाता तर असं नाही की बाबा तुम्हाला महिन्याला जावं लागतं का आता बऱ्याचदा विचारतात की तू महिन्याला जाते का डीमार्टला तर अजिबात जात नाही जाते जसं मला तेलाचं कॅन मी म्हणलेलं की मला 3 महिने जातं बरोबर तशाच पद्धतीने मी 3 महिन्यातून 2.5 महिन्यातून जाते आता लवकर मी जाणार नाही आहे कारण आता खूप सारं मला जेवढं पाहिजे होतं जेवढं गरजेचं होतं तेवढं सगळं मी घेऊन आलेले आहे म्हणजे असं कुठेही नाही की माझं आता हे राहिले फक्त राहिलेलं आहे दीपावळीचं सामान ते मात्र मी भरलेलं नाही आहे ते नंतर करणार आहे कारण ते एवढ्या लवकर महिनाभर आधी आणून ठेवून खराब होणं हे योग्य नाही आहे म्हणून काय केलेलं आहे की जेवढं आता गरजेचं आहे तेवढं घेतलेलं आहे आणि दीपावळीचं जे आहे अगदी थोडकं राहते कारण आता तूप तेल जे काय होतं प्लस मला तांदूळ भरायचे होते जास्त गहू भरायचे होते ते सगळं पण यावेळेला गव्हाचं पोतं नाही घेतलं कारण आहे आताच मुश्किल झाली शेवटी रिक्षा करावी लागली 2-व्हीलरवर एवढं सगळं जात नाही आता आमच्यापासून डीमार्ट फक्त 4 किलोमीटर आहे ताराबाई पार्कातलं जे डीमार्ट आहे ना तिकडं आम्ही जातो रंकाळ्याकडे वेगळं डीमार्ट आहे डीमार्ट आता 2-3 डीमार्ट आहे त्यामुळं बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की तू कुठल्या ह्याला जाते तर ताराबाई पार्कमधलं जे आहे ना त्या डीमार्टला आम्ही जातो मग रिक्षा केली आणि मग रिक्षा करून ते सामान घेऊन मग आम्ही आलेलो होतो घरी मुहूर्त जो काय काढलेला आहे तो मी पुढं तुम्हाला शेअर करेनच तर मी आलेली आहे टायमिंग दाखवते किती वाजलेले आहे 10 वाजलेले आहे 10:00 आता घरात आलोय यावेळेला थोडस वेगळ्या ब्रँडचं 2 लिटरचं एकदम म्हणले कारण आता दीपावळी येणार दीपावळीला पण लागणार आता मात्र मला अगदी करायचं मॅडम सामान घेऊन दमले असतील हो शिवण पाणी आणलंय मॅडम सामान घेऊन दमले असतील वाय बर हाय नवस पोरं तर काय कधी काय म्हणतील सांगतायत तर वास्तुशांतीच्या ज्या काही तारखा आहेत ते बघू शकता नोव्हेंबर महिन्यापासून डिसेंबरपर्यंतच्या सगळ्या काढून आणलेल्या आहेत आम्ही काय नोव्हेंबरमध्ये करणार नाही आहे सोडा पण इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील की तारखा कोणत्या कोणत्या आहेत आपण जे म्हणजे आता जवळजवळ 90% जी फायनल तारीख आहे ती 7-8 डिसेंबर फायनल तारीख आहे त्यात पण आता सर्वांचा अजून विचार घ्यायचा आहे त्याच्यानुसार मग ते ठरणार आहे पण ज्या ज्या ताईंना पाहिजे होते की थोडंसं आम्हाला मुहूर्त वगैरे जे असतील ते सांग त्या त्या ताईंसाठी मी हे डिटेल्समध्ये शेअर केलेलं आहे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तुम्ही तुमच्याजवळ म्हणजे तुम्ही ठरवू शकता की बाबा कुठल्या दिवशी तुम्हाला करायचं आहे मी तर 7-8 हे 2 दिवस फिक्स करून ठेवलेले आहेत ते पण आता 10% बघूया आता कोणावर म्हणजे अजून एक दोघं तिघं विचारून मग ते ठरणार आहे असं मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ